झी 24 तास एक पाऊल पुढे। 2012 चा आयपीएल सीझन मैदानावरील कामगिरीपेक्षा मैदानाबाहेरील घडामोडींमुळे अधिक गाजला। त्यातच मॅच फिक्सिंगचं गालबोटही या सीझनला लागलं। यामुळे फिक्सिंगचा आरोप असणाऱ्या 5 क्रिकेटपटूंना निलंबितही करण्यात आलं। मात्र मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनं एका घटनेमुळे क्रिकेटकडे नकारात्मक दृष्टीनं पाहू नका असं मत व्यक्त केलंय। इंडियन प्रीमियर लीग आणि वाद हे समीकरणच बनलंय। मैदानावरील क्रिकेटपेक्षा वादांमुळेच ही टूर्नामेंट गाजली। मग पाचवा सीझन तरी याला कसा अपवाद राहणार? किंबहुना पाचवा सीझन लक्षात राहणार आहे तो शाहरुख खान, सिद्धार्थ माल्या यांच्या बेताल आणि मग्रूर वागण्यानं। फिक्सिंगमुळे आणि आयपीएल मधील काळ्या पैशाच्या वापराच्या आरोपांमुळे इंडियन प्रीमियर लीग मध्ये स्पॉट फिक्सिंग होत असल्याचं एका स्टिंग ऑपरेशनद्वारे उघड झालं आणि पुन्हा एकदा आयपीएल मुळे क्रिकेटला कलंक लागला। शलभ श्रीवास्तव, टीपी सुथिंद्र, मोहनीश मिश्रा, अमित यादव आणि अभिनव बाली या 5 क्रिकेटपटूंवर स्पॉट फिक्सिंगचा आरोप असल्यानं त्यांना क्रिकेटच्या सर्व फॉर्मॅटमधून सस्पेंड करण्यात आलं। असं असलं तरी यामुळे फिक्सिंग मागचे खरे चेहरे मात्र समोर आलेच नाहीत। मात्र या प्रकरणामुळे पुन्हा एकदा फिक्सिंगचं भूत भारतीय क्रिकेटच्या मानगुटीवर बसलं। भारतीय क्रिकेटची यामुळे क्रिकेट विश्वात चांगलीच बदनामी झाली। मात्र भारतीय क्रिकेटचा आदर्श असणाऱ्या सचिन तेंडुलकरनं फिक्सिंग प्रकरणी एका वाईट घटनेमुळे क्रिकेटकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलू नका असं मत व्यक्त केलंय। अगर एखा दुसरा प्रॉब्लम किसी भी ऑर्गनायझेशन में होता है तो इसका मतलब ये नहीं कि पूरी ऑर्गनायझेशन खराब है। तभी ऑर्गनायझेशन में ऐसी चीजें होती है। बट आई वुड डेफिनेटली से दैट दैट इज नॉट अ ग्रेट एग्जाम्पल। ये सारे चीजों को दूर रख के जो सही एग्जाम्पल सेट कर रहे हैं उनको फॉलो कीजिए। इट इज एज सिंपल एज दैट। जब आप कॉम्प्लिकेट करने लगते हो तो देन यू कैन फाइंड फॉल्ट्स इन वर्चुअली एवरीथिंग। क्रिकेटच्या देवानं क्रिकेट प्रेमींना क्रिकेटकडे नकारात्मक दृष्टीनं बघू नका असं म्हटलंय। मात्र मॅच फिक्सिंगमुळे भारतीय क्रिकेटला कलंक लागलाय ही बाबही नाकारता येत नाही। झी 24 तासाठी मेघा कुचिक, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।